मंडळी रंगमाजा वेगळा या स्टार प्रवावरील मालिकेत सध्या एक वेगळाच ट्रॅक सुरू आहे. यात मालिकेने आता 14 वर्षांचा लीप घेतलाय. कार्तिका आणि दीपिका या आता मोठ्या झाल्या, म्हणजेच त्यांच्या भूमिकेत आता नवीन अभिनेत्री झळकतायत. पण मंडळी रंगमाजा वेगळा ही मालिका यशस्वी होण्यात लहान बाल कलाकार कार्तिका आणि दीपिका यांचाही मोठा हातभार होता. आता त्याच या मालिकेत नसल्याने पुन्हा मालिकेला प्रेक्षकांचे तेवढेच प्रेम मिळणार का, तर ते येणाऱ्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होईल. पण मंडळी आता अशी माहिती मिळते की या मालिकेतील 2 मोठ्या कलाकारांनी रंगमाजा वेगळा ही मालिका सोडल्याचं समजतंय. त्यापैकी एक म्हणजे आदित्यची भूमिका साकारणारा अभिनेता अंबर गणपुळे. अंबर गणपुळे यांनी रंगमाजा वेगळा ही मालिका सोडली असल्याचं समजतंय. तो आता लोकमान्य या झी मराठीवरील मालिकेत झळकत आहेत. यात तो समाजसेवक आगरकर यांचे पात्र साकारत आहेत. त्यामुळे नक्कीच आगरकरांची ही भूमिका त्याच्यासाठी खूप महत्वाची आणि आव्हानात्मक आहेत. आणि यासाठीच त्याने रंगमाजा वेगळा ही मालिका सोडल्याचं समजतंय. अंबर गणपुळे याच्या जागेवर आता भाग्येश पाटील हा अभिनेता आदित्यची भूमिका साकारतोय. भाग्येश पाटील हा अभिनेता अगोदर अग्गबाई सासूबाई या झी मराठीवरील लोकप्रिय मालिकेत झळकला होता. मंडळी यानंतर रंगमाजा वेगळा या मालिकेत ललित इनामदार हे पात्र साकारणारे ज्येष्ठ अभिनेते श्रीरंग देशमुख हे सुद्धा आता मालिकेत दिसत नाहीये. त्यामुळे त्यांनी मालिका सोडल्याची चर्चा आहे. तर मंडळी आता रंगमाजा वेगळा या मालिकेमध्ये दीपा विरुद्ध कार्तिक असा नवीन ट्रॅक सुरू होतोय. या दीपामुळे कार्तिक हा 14 वर्ष जेलमध्ये गेला, याचा तो दीपासोबत बदला घेताना दिसेल. म्हणजेच कार्तिक पुन्हा एकदा नकारात्मक भूमिकेत दिसणार आहेत. त्यामुळे मालिकेतील या ट्रॅकवर प्रेक्षकांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली, कारण प्रेक्षकांना दीपा आणि कार्तिक यांना पुन्हा एकदा एकत्र बघायचं होतं आणि नुकतंच त्यांचं लग्नही झालं होतं. पण मालिकेत मात्र तसं काही होताना दिसत नाहीये. उलट कार्तिकला तर दीपामुळे जेल झाली आणि त्याला 14 वर्षांचा तुरुंगवास सुद्धा झाला आणि आता तर तो नकारात्मक भूमिकेत दिसणार आहेत. त्यामुळे हा ट्रॅक प्रेक्षकांना फार काही आवडलेला नाहीये. तर मंडळी मालिकेतील हा नवीन ट्रॅक तुम्हालाही आवडला नाही का ते या व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की सांगा.